माध्यमिक शिक्षण. मुलांनो, भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यावेळचे शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांनी शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचे बदल घडवून आणण्याचे ठरवले. यासाठी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ शिक्षण आयोग नेमण्यात आला होता. या आयोगाने माध्यमिक शिक्षणासंदर्भात एक स्वतंत्र आयोग नेमण्याची शिफारस केली. त्यानुसार 1952 ते 1953 मध्ये शासनाने डॉ लक्ष्मणस्वामी मुदलियार यांच्या अध्यक्षतेखाली देशातील माध्यमिक शिक्षणाचा अभ्यास करण्यासाठी मुदलियार आयोग नेमला. डॉ लक्ष्मणस्वामी मुदलियार यांचेच नाव या आयोगाला देण्यात आले. यावेळी भारतात 11वी अधिक पुढची पदवीची 4 वर्षे किंवा 11वी अधिक 1 अधिक 3 असा शिक्षणाचा आकृतीबंध होता. या आयोगाने माध्यमिक शिक्षण अभ्यासक्रमाचे स्वरूप, शिक्षणाचे माध्यम, अध्यापन पद्धती यांचा अभ्यास करून शिफारशी केल्या. त्या पुढीलप्रमाणे आहेत. आयोगाच्या शिफारशी: शालेय शिक्षण 11 वर्षांचे असावे. त्यातील शेवटची 2 वर्षे उच्च माध्यमिक शिक्षणाची असावीत. परीक्षा घेताना मूल्यमापनाची आधुनिक तंत्रे वापरावीत. उच्च माध्यमिक स्तरावर इंग्रजी, हिंदी व मातृभाषा या 3 भाषा असाव्यात. अध्यापन पद्धतीत तसेच ग्रंथालये आणि प्रयोगशाळा यात सुधारणा करावी. यासारख्या शिफारशी केल्या होत्या. या आयोगाने उच्च माध्यमिक वर्गांची संकल्पना मांडली होती. संपूर्ण देशभरात ही संकल्पना राबविणे किंवा त्याची अंमलबजावणी करणे अवघड झाले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची स्थापना 1 जानेवारी 1966 रोजी पुणे येथे करण्यात आली. त्याचे मुख्यालय पुण्यातच आहे. या मंडळाचे प्रमुख कार्य 10वी व 12वीच्या परीक्षा आयोजित करणे हे आहे. परीक्षा मार्चमध्ये आयोजित केल्या जातात. निकाल जूनमध्ये घोषित केले जातात. हे मंडळ पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर, नागपूर आणि रत्नागिरी या त्यांच्या 9 विभागात 12वीच्या आणि 10वीच्या परीक्षा आयोजित करते. शिक्षण संक्रमण हे मासिक मंडळाच्या वतीने प्रकाशित केले जाते. या मासिकात शैक्षणिक बदल, माहिती आणि शिक्षण क्षेत्रातील वेगवेगळे उपक्रम यांची माहिती असते.